जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस. खर तर खूप दिवसानंतर मी कॅमेरा समोर म्हणा किंवा तुमच्या समोर येते, त्यामागचं प्रमुख कारण हेच की माझा स्वतःचाच आळशीपणा. गजब बेइज्जती है. हो, गेल्या काही महिन्यांपासून मी खूप आळशीपणा करतोय चांगला कंटेंट अज्यूम करण्यासाठी किंवा चांगला कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. पण आता नाही, आता आपण एक नवीन युट्यूब चॅनल सुरुवात केले ज्या मागे प्रमुख उद्देश हाच असेल की आपल्या मराठी माणसांपर्यंत आपल्या मराठी भाषेतच असा कंटेंट पोहोचवायचा जो त्या लोकांना त्यांच्या जीवनावर परिणाम करेल. खर तर युट्यूब मध्ये खूप चांगले कंटेंट क्रिएटर्स आहेत जे लोकांपर्यंत चांगलं ज्ञान देतात, चांगली माहिती पुरवतात, पण आपल्या मराठी भाषेत असे खूप कमी व्हिडिओज भेटतात, असे खूप कमी चॅनल्स आहेत जे लोकांना काहीतरी धाडसी किंवा काहीतरी नवीन करण्यासाठी प्रेरित करतात. मला त्या कंटेंट मध्ये भर घालायचे जेणेकरून प्रत्येक मराठी माणूस या देशात या जगात कुठेही गेला तरी माझं नाही सांगेल की आम्ही छत्रपती शिवरायांच्या भूमीतील मराठी माणसं आहोत. मला त्यासाठी तुमच्या प्रतिसादाची गरज आहे, तुमच्या प्रेमाची गरज आहे. 2020-21 मध्ये तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं. माझ्या टिकटॉकवर 35,000 फॉलोअर्स होते, इंस्टाग्रामच्या पहिल्या पेजवर जवळपास 12,000 फॉलोअर्स पूर्ण झाले होते. दुर्दैवाने ते अकाउंट हॅक झालं आणि त्यानंतर माझ्यात काही सातत्यता राहिली नाही. माझ्या जवळच्या मित्रांना, माझ्या जवळच्या लोकांना किंवा पहिल्यापासून जे मला फॉलो करतात त्यांना हे सर्व माहितीच आहे. पण आता नाही, आता सातत्य असेल, सातत्याने तुमच्याकडे चांगल्यातला चांगला कंटेंट पोहोचवण्याचं काम मी करेल, त्याची जबाबदारी माझी. आणि त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे, कारण की तुमची साथ हीच माझी ताकद आणि एका मराठी माणसाची ताकद. एक मराठी माणूस नाही वाढवणार तर कोण वाढवणार? त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मला जो कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तो वेळोवेळी पोहोचत राहील. हा आजचा इंट्रोडक्शन व्हिडिओ होता, लवकरच तुमच्यापर्यंत मी पोहोचेन माझ्या पहिल्या व्हिडिओ मार्फत. तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद.